मागील काही दिवसांपासून पेडणे तालुका पाण्याच्या समस्येने त्रस्त आहे। पेडणेसह मांद्रे मतदारसंघात मागील काही दिवसांपासून अनियमित पाणी पुरवठा केला जातोय। अनेक भागात आठवड्यातून एकदाच नळांना पाणी येतंय, त्यामुळे पेडणेवासियांसाठी पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावतीय। पेडणे तालुक्याची संजीवनी म्हणजे कळणे नदी। पेडण्याची तहान भागेल इतकं पाणी या नदीला आहे असे दावे सरकारकडून केले जात आहे, मात्र तरीही पाणी टंचाई का असे प्रश्न पडल्यापासून राहत नाही। याच प्रश्नाचं उत्तर शोधत आणि हीच समस्या जाणून घेण्यासाठी गोवन वार्त लाईव्हने थेट ग्राउंड रिपोर्ट करण्याचा विचार केला, मात्र या प्रश्नाचं उत्तर मिळालं ते चांदेल जलप्रकल्पावर। पेडणे तालुक्याची संजीवनी असलेली कळणे नदी सध्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाची तहान भागवतीये। गोवन वार्ता लाईव्हच्या ग्राउंड रिपोर्ट मधून हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। चांदेल जलप्रकल्पासाठी बंधारा बांधून साठवलेलं पाणी आता मोपा विमानतळावर नेलं जातंय। हे आपण दृश्य पाहत आहात ते चांदेल जलप्रकल्पावरील। पेडणे तालुक्याला पिण्याचं पाणी पुरवणाऱ्या जलप्रकल्पाच्या पंप हाऊसच्या बाजूलाच एक 425 हॉर्स पॉवरचा पंप बसवला आहे। आता या भल्या मोठ्या पंपद्वारे पाणी नेमकं कुठे नेलं जातंय हे पाहण्यासाठी आम्ही पाईपलाईनच्या दिशेने जायला लागलो। आम्ही जलप्रक्रिया प्रकल्पाकडे पोहोचलो खरे, मात्र पंपद्वारे पाणी नेणारी पाईपलाईन जलप्रक्रिया प्रकल्पाकडे न थांबता डोंगर चढायला लागली। त्या पाईपलाईनचा पाठलाग करत गोवन वार्त लाईव्ह अखेर त्या ठिकाणी पोहोचले आणि धक्कादायक प्रकार समोर आला। 425 हॉर्स पॉवरच्या पंपद्वारे कळणे नदीचं पाणी तिलारी कालव्यात सोडलं जातं आणि तिलारी कालव्याद्वारे नागझर येथील पंप हाऊसकडे नेलं जातं, जेथून ते पाणी थेट मोपा विमानतळावर नेलं जातं। आमच्या फाटल्यान एक कॅनल असा, तिराळी कॅनल, हो तिराळी धरणाच्या हंगा गोय राज्यान सोडलेलो आणि ह्या भागातल्यान हो कॅनल वयता। आमच्या दाव्या सायडीन असा वॉटर प्लांट, जो वॉटर चांदेल प्लांट, जो वॉटर प्युरिफाय करता आणि पिवच्या खातीर संपूर्ण तालुक्या हंच्यान उदक वयता। हंगा येवपाचे कारण म्हणजे कितें, की चांदेल गावान एक प्लांट असा वॉटर सक्सेशन पंप असा, त्याच्या सायडीन आणि एक नवीन पंप घातला आणि तो जवळजवळ 425 हॉर्स पॉवरचा पंप जवळजवळ 2000 क्युबिक मीटर पाणी ओढता आणि ते उदक ह्या कालव्यान सोडता। आता ह्याचे सांगपाचे कारण म्हणजे कितें, की आयज संपूर्ण पेडण्या तालुक्यान पाण्याचा दुष्काळ असा। 15 MLD पाणी पहिली संपूर्ण तालुक्यात पावा ज्या दिसा एअरपोर्टचे काम स्टार्ट झाले थंच्यान पाणीची अभाव जावपाक सुरुवात झाली आणि आता तर पाणी 4-4 दिस पाणी देईना। आता दुसरो मुद्दो असा की हे पाणी वयता खंय, हे जे पाणी त्या न्हंयतल्यान चांदेल ती न्हंय असा धाकटुलो फाटो, त्या न्हंयतल्यान पाणी ओढून हे कालव्यान सोडटा आणि कालव्याचे पाणी खंय वयता, असो प्रश्न येता। आमकां पिवपाक पाणी ना आणि हे पाणी वयता तरी खंय, हे पाणी का त्या ट्रीटमेंट प्लांटात वचना, हे सारखे क्लियर असा आम्ही हंगा, सो वयता खंय जाल्यार एक मुद्दो लक्षात घेवचो की हे पाणी हो कालवो जो नागझर पर्यंत वयता। नागझरा थंय दोन प्लांट असात, पंप हाऊस असात, एक असा ह्यो तिराळी इरिगेशन WRDचो असा, दुसरोय त्यांचोच असा, पूण दोनूय वेग बघले जाल्यार एक असा डॉमेस्टीक कंजम्पशना खातीर आणि दुसरो असा हो डायरेक्ट एअरपोर्टार वयता। सो आयज सरकार पेडण्याच्या जनतेक तळमळून जे कितें उदक जाय पडटा पळय पिवचे खातीर आमचे उदक, ते आयज वयर एअरपोर्टाचेर ट्रान्सपोर्ट केले वयता, पूण आता हेतून सरकारूच उतरलेलो आसा हे सगळे इल्लिगली करच्या खातीर। सो माझो एक प्रश्न असा CM साहेबाक, की चीफ सेक्रेटरी WRDचो असा पळय त्याच्या निदर्शना खाली हे जाले का जाऊ ना, आणि जर झाले असा जर त्याच्यावर कारवाई करची, कारण लोकांक उदकाची अभाव झाला असा, लोकांक उदक ना। दुसरी गजाल, ह्याच्या सकयल आणि एक पंप हाऊस बांधतात ते, जवळजवळ 23 करोडाचो पंप हाऊस थंयसरूय चालू असा, बैलपार 27 करोडाचो। सो ह्या दोन पंप हाऊसाचो उपयोग किती असा आणि किती खातीर बांधला, ह्यो सगळो टॅक्स पेयरांचो पैसे जे असतात ह्यो पाणीया प्रमाणे व्हावयता, हेतून कोणाकोणाचे कमिशन कितके कितके असा हे येणाऱ्या काळात कळटले। त्यांना बाबू आजगावकर आणलो, आता दुसरा आमदार निवडून येला भाजपचो, सो त्याकाय कमिशन असा काय किती, सो तेवूय असा। सो माझा प्रश्न असा सरकाराकडे, की ही जी किती इल्लिगलिटी WRDच्या देखरेखी खालीच वयता चलता, हेजेर कारवाई करपाची गरज असा, नाजाल्यार आम्ही न्यायालयात ह्यो प्रकरण व्हरतले
आणि न्यायालयाकडल्यान किती आहा पण तो निवडो तुम्ही दिवचो. आवाहन करता गव्हर्नमेंटात की जितल्या तत्परतेन तुम्ही हे एखाद्या कंपनीक पाणी दिवपाची अरेंजमेंट करता तितल्या तत्परतेन जे लोक हांगा आसा जे पाण्याक लागून तळमळटा ज्यांच्या घरान चार चार दीस उदक पावना तांची व्यवस्था तुम्ही कित्याक करूंक शकना. हो एक मुद्दो झालो. आतां तिर्यारी इरिगेशनाचें उदक सद्या तरी म्हाका दिसता कॅनलान सोडूंक ना तेंच्यांनी. त्यामुळे आतां आमच्या गांवांतले जे शेतकरी बंधू आनी शेतकरी वर्ग आसा तांचे आतां एक्चुली मिरसांगाचें उत्पन्न म्हणा कांदो म्हणा बाकीचे जे कॅश क्रॉप आहा तेका उदकाची वेवस्था ना आनी तुमी ह्या कंपनीचे इतले लाड जे करता तेच्या फाटल्यान कितें कारणां आसा ती तरी सांगात की बाबा आमकां लोकांचें पडलेलें ना आमकां फक्त जी एम आर कंपनीचे सगळे लाड पुरोवपाचे आसा त्यामुळे आमकांय लोकांक मागीर कळोन कळटलें की बाबा आमचे आमी कितले जरी आड्डी बोबो मारले जाल्यार सरकाराच्या कानाचेर वचना असो आमकांय एक समज करून घेवचो पडटलो. आनी आमी हे जे आवाज उठयता ताचो कांय उपयोगूय जर जायना जाल्यार शेवटाक गव्हर्मेंटाक कितें करपाचें आहा तें तरी सांगात. आमकां गव्हर्मेंटा कडेन मागणी आमची अशी आसा की आमच्या शेतकऱ्यांक शेता खातीर किंवा जे कॅश क्रॉप ते रोयता ह्या सिजनांत मिरसांगो भाजी आनी कितें तेका तुमी उदक दिवंक शकना पिवपाचें उदक तुमी दिवपाक शकना टायमाचेर आनी हे गोश्टी करोडांनी रुपया मोडून दुसऱ्या कंपनीक तुमी इतले पयशे खर्च करून जे सगळी वेवस्था करता ती तशीच वेवस्था आमची करा. आमकां आनी आड्डी मारपाचो प्रश्न येवपाचो ना. हे 425 हॉर्स पॉवरचो पंप बसून आयज हे एका वराक जवळ जवळ 2000 क्युबीक उदक जे चल्लां सो आतां कितें चल्लां अंदाजुंदी एका गव्हर्मेंटाचे सगळे सहकार्य मेळटा आनी लोकांच्या प्रश्ना कडेन दुर्लक्ष जाता. हांव ह्या माध्यमांतल्यान सांगूंक सोदतां की आमचो आमदार आहा तेणी आतां तरी जागो जावचो आनी हे लोकांचे प्रश्न आसा ते सरकार फुड्यान व्हरोन ते सोडोवपाचो प्रयत्न करपाचो जेणे करून लोकल जे लोक आसा मतदार तेचे आहा ते ताका दुवो दितले अशी म्हाका म्हाजी तेच्या कडेन मागणी आसा. आतां हे पाणी मोपा विमानतळावरच नेलं जातं की तिलारी कालव्यातून पुन्हा चांदेल जलप्रकल्पाकडे वळवलं जातं हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. मात्र तिलारी कालव्याचा भागोभाग घेत गेल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर सापडलंय. तिलारी कालव्याचं पाणी चांदेल जलप्रकल्पाकडे वळवणाऱ्या पाण्याच्या पाटाला थेंबभर पाणी दिसलं नाही. हा पाट अगदी कोरडा होता त्यामुळे मोपा विमानतळावरच पाण्याची तस्करी होते यात शंका नाही. ओझरीच्या पाणी चोरीनंतर आता दुसरी एक चोरी महत्वाची चोरी जी आहे पाणी चोरी ती समोर आली येते. चांदेल येथील जलप्रकल्पातूनच मोपा एअरपोर्टला पाणी चोरी केल्याचा प्रकार घडतोय आणि हा सामाजिक कार्यकर्ते जे पेंडण्यातील आहेत त्यांनी हा प्रकार जो आहे तो उघड केलेला आहे. यात जितेंद्र गावकर असतील भास्कर नारुलकर असतील किंवा उदय महाले असतील यांनी या सगळ्याचा परिसराची सगळी पाहणी करून नेमका हा समस्या ही समस्या नेमकी काय आहे ही समोर आणली आहे. आता ही समस्या नेमकी काय आहे ती जाणून घेऊया. खाली जी कळणे नदी आहे जी खालून प्रकल्पाच्या खालून जी वाहते त्या प्रकल्पाचं पाणी पंपद्वारे तिलारीच्या कालव्यात वर पंपिंग केलं जातं आणि त्या तो जो पंप आहे त्या पंपाचं पाणी नागझर येथील प्रकल्पाकडे त्या कालव्याद्वारे नेलं जातं आणि तिथून मोपा एअरपोर्टपर्यंत हे पाणी गेलं जातं. दुसरा प्रश्न आहे की हे नेमकं पाणी मोपा एअरपोर्टलाच का जातं आणि त्याचा उपयोग चॅनेल प्रकल्पासाठी का होत नाही. तर जो पाणी जिथे पडतं आणि जिथून जे पाणी खाली फ्लो होतं त्याच्या अलीकडे चॅनेल प्रकल्पासाठी पाणी येण्यासाठी जो फाटा आहे त्यामुळे पुन्हा एकदा रिव्हर्स पाणी येण्याची संभावना कशाही व्यक्त केल्या जात नाही. त्यामुळे हे जे पाणी आहे ते पूर्णपणे मोपा एअरपोर्टला गेल्याचं समोर येत आहे आणि हे आणलंय पेंडण्यातील सगळे समाज कार्यकर्ते जे आहेत त्यांनी एकत्र येऊन ही जी मोहीम जी आहे ती समोर लावली आहे. त्यामुळे आता नेमकं सरकार काय ठोस पावलं उचलत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. गुणवर्ता लाईव्हसाठी साहिल नारुलकर पेडणे. मागील काही दिवसांपासून ओझरी येथून पाणी चोरी करत असल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकारानंतर आता दुसरा प्रकार समोर आलाय. पेडणे तालुक्याला पाणी देणाऱ्या प्रकल्पासाठीचं पाणी आता मोपा विमानतळावर नेलं जातोय त्यामुळे पेडणेकरांना पाणी कुठलं असा सवाल उपस्थित होतोय.